आपल्याला एक गोड बातमी देण्यासाठी मी बोलवलेली आहे. आपल्याला आठवत असेल की काही महिने अगोदर मी सन्माननीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजींना जाऊन दिल्लीला भेटलो होतो आणि मी त्यांना विनंती अशी केली होती की चिपी विमानतळामध्ये मुंबईला जाणाऱ्या आता एकच विमान उडतं आणि ते पण फक्त 70 सीटचं आहे आणि त्याच्यामुळे फार मोठी गैरसोय चाकरमान्यांची होते, आपण स्थानिक जनतेची पण होते. पर्यटनाला खऱ्या अर्थाने वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त फ्लाईट आपल्या चिपीतून मुंबईकडे गेले पाहिजे आणि मुंबईतून इथे उडल्या पाहिजेत अशी विनंती मी त्यांना पत्राद्वारे आपल्याकडे केली होती. त्याच्या बातम्याही आपण लोकांनी छापल्या होत्या किंवा दाखवल्या होत्या. सांगायला आनंद वाटतोय की गणेश चतुर्थीच्या ह्या काळामध्ये जेव्हा केंद्र सरकारकडून ज्यादा ट्रेन सोडल्या जात आहेत, आमचं राज्य सरकार अजून त्याच्यावर भर पडून एसटी गाड्या पण सोडेल, पण येणाऱ्या 18 ऑगस्टपासून मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई हे गणपती काळासाठी स्पेशल फ्लाईट सोडण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. म्हणजे आता असलेली सकाळची एक फ्लाईट जी मुंबईतून 11:30 उडते आणि सिंधुदुर्गात जवळपास 12:50 पोचते आणि सिंधुदुर्गातून 1:30 निघाल्यानंतर मुंबईत 3 पोचते, आता येणाऱ्या 18 ऑगस्टपासून सिंधुदुर्गापासून चिपी ते मुंबई ही 3 फ्लाईट उडणार, मुंबईला 4:30 पोचणार, 4:20 पोचणार, 4:30 नाही 4:20 पोचणार आणि मग 4:45 तिथून मुंबईकडून फ्लाईट निघणार, ती संध्याकाळी 6 आपल्या चिपी विमानतळाकडे पोचणार.